जय भीम, आपल्यासोबत आहेत कवयित्री कविता मोरवणकर. त्यांच्या नुकत्याच आपण स्त्री जीवनावरती, वास्तवावरती त्यांच्या आधारित कविता आपण नुकत्याच आपण पाहिल्या. त्यांनी नुसतं स्त्रियांचं वास्तव नाही मांडलं, तर जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रतिकार करणं ही तेवढंच गरजेचं आहे. तर यासोबतच त्या आता काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानाचे शिल्पकार, त्यांच्या विचारांवर आधारित काही निवडक कविताही आपल्या सर्वांसाठी फेसबुक लाईव्ह वरती सादर करीत आहे कविता मोरवणकर. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे ते समतेवर आधारित आहे, आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं, जी समता अपेक्षित होती, त्या समतेवर आधारितच एक कविता आहे, ती मी आपल्यासमोर आधी सादर करते. कवितेचं नाव आहे जात. ट्रेनमध्ये बसतात माणसं एकमेकांना चिकटून, तेव्हा विसरली जाते जात घरी जाण्याच्या घाई. ट्रेनमध्ये बसतात माणसं एकमेकांना चिकटून, तेव्हा विसरली जाते जात घरी जाण्याच्या घाई. श्वास मिसळतात श्वासात अगदी बिनधास्तपणे, श्वास मिसळतात श्वासात अगदी बिनधास्तपणे, कारण त्यांना भीती नसते सावली पडण्याची. घाम ठिपकत असतो कपाळावरून गालावरून अगदी सर्वांगातून, तरीही ट्रेनमध्ये बसतात माणसं एकमेकांना चिकटून, तेव्हा विसरली जाते जात घरी जाण्याच्या घाई. मनाला समाधान वाटत, मनाला समाधान वाटत, मन शहारत मोहरत अगदी फुलतही. निदान निदान इथे तरी जात विसरता येते हे पाहून, मीही बसते जा चिकटून बाजूच्या जातीला, नवे तिच्यातील माणसाला. आणि मग ट्रेन चालू लागते जात विसरलेल्या माणसांना घेऊन समतेच्या मार्गाकडे. ट्रेन चालू लागते जात विसरलेल्या माणसांना घेऊन समतेच्या मार्गाकडे. खर तर हा जो समतेचा मार्ग बाबासाहेबांनी आपल्याला दाखवलेला आहे, तर त्या मार्गाने जर आपण आजही सर्वजण चाललो, तर मला वाटतं ही जातीय जी विषमता आहे समाजामध्ये, जे तेढ निर्माण झालेली आहे, ती कायमची संपुष्टात येण्यास मदत होईल. तर आणखी एक अशीच मी कविता बाबासाहेबांना अर्पण करते, एक छोटासा प्रयत्न आहे. खरं तर तिला मी गझल नाही म्हणणार, परंतु एक बाबासाहेबांना अर्पण केलेली कविता म्हणू आपण. कवितेचं नाव आहे पिंपळाचे पान. पिंपळाचे पान झाला भीम माझा, पिंपळाचे पान झाला भीम माझा, या धरेची शान झाला भीम माझा. पिंपळाचे पान झाला भीम माझा, या धरेची शान झाला भीम माझा. हाय रे चोचीच ज्यांच्या बांधलेल्या, हाय रे चोचीच ज्यांच्या बांधलेल्या, त्या मुक्यांचे गान झाला भीम माझा, त्या मुक्यांचे गान झाला भीम माझा. ओढला आसूड त्याने हाय आता, ओढला आसूड त्याने हाय आता, लेखणीचे भान झाला भीम माझा, लेखणीचे भान झाला भीम माझा. बागडावे मी जिथे खुल्या मनाने, बागडावे मी जिथे खुल्या मनाने, ते सुगंधी रान झाला भीम माझा, ते सुगंधी रान झाला भीम माझा. सागरानेही जयाला गोंजरावे, सागरानेही जयाला गोंजरावे, एवढा धनवान झाला भीम माझा, एवढा धनवान झाला भीम माझा. दाऊनी माणूस बनण्याचाच रस्ता, दाऊनी माणूस बनण्याचाच रस्ता, होय संविधान झाला भीम माझा, होय संविधान झाला भीम माझा, संविधान झाला भीम माझा. बाबासाहेबांनाच उद्देशून एक कविता आहे, ती मी आपल्यासमोर सादर करते. कवितेचं नाव आहे क्रांतियुग. बा भीमा, बा भीमा, तू लावलेलं परिवर्तनाचं पिंपळ वृक्ष वाढत चाललंय जोमाने. बा भीमा, तू लावलेलं परिवर्तनाचं पिंपळ वृक्ष वाढत चाललंय जोमाने, त्याच्या फांद्याही मोहरल्यात फळाफुलांनी. त्याची ओळख आता होऊ लागली वैश्विक, म्हणूनच लाकूड तोड्या जमातींनी कुऱ्हाडीच्या जागी धारधार केली आधुनिक शस्त्रास्त्र. त्यांची तलवार आता नाही होत म्यान, त्यांची तलवार आता नाही होत म्यान, त्यांच्या बंदुका आता ठेवत नाही कुठलंच निशाण. ते सावधपणेच उचल
उचलत आहेत पावलं. त्यांनी जाणीवपूर्वक घट्ट आळवून घेतलाय निळा शेला स्वतःच्याच कमरेभोवती. हे सर्व सुरू असताना शांतीचा ग्लोबल बाळकडू घेऊन जरी मी मिरवते ना या अशांततामय जगात, तरी मला होता येत नाही चिरशांत. मला जाता येत नाही तुझ्यासारखं रक्तविरहित क्रांतीचं चिवर घेऊन पुढे पुढे. हाती शस्त्र घेऊन मला जागव्याव्याशा वाटतात भीमा कोरेगावच्या स्मृती. पण वर्षानुवर्षाच्या पडझडीतून माझ्या कित्येक पिढ्या सावरण्यासाठी पण वर्षानुवर्षाच्या पडझडीतून माझ्या कित्येक पिढ्या सावरण्यासाठी तू दिलास बुद्ध याच भान आहे मला. तसं तुलाही अभिप्रेत नव्हताच ध्यानस्थ बुद्ध, तू कायम साठवत राहिलास डोळ्यांच्या आरपार चालता बुद्ध. म्हणूनच मला शिरावस वाटतंय बुद्धाच्या नजरेच्या पार खोलवर. म्हणूनच मला शिरावस वाटतंय बुद्धाच्या नजरेच्या पार खोलवर मी शोधून काढावासा वाटतोय एक क्रांतिकारी बुद्ध जो दाखवू शकेल मला मार्ग एका नव्या क्रांतियुगाकडे जाण्याचा. रसिको, आता मी माझी एक शेवटची कविता बाबासाहेबांना वंदन करून सादर करते. कवितेचं नाव आहे म्हणूनच बाबा. अंधाराच्या साम्राज्याला छेद देत तो आलास, अंधाराच्या साम्राज्याला छेद देत तो आलास, मी गळ्यातील मडकं गळून पडलो. अंधाराच्या साम्राज्याला छेद देत तू आलास, मी गळ्यातील गडमडकं गळून पडलं, कमरेचा खराटा भयभीत होऊन दूर पळाला, झुकलेल्या मानात ताठ झाल्या. म्हणूनच प्रकाशाने आपली कवाडी रीती, म्हणूनच प्रकाशाने आपली कवाडी रीती केली होती. काळोखाने आपला पसारा फुलवला होता. म्हणूनच बाबा मी नतमस्तक होते तुझ्या समोर, मी नतमस्तक होते तुझ्या समोर. तू हात लावलास तळ्याला, तू हात लावलास तळ्याला आणि काठावरील बगळे थरथरू लागले. तू हात लावलास तळ्याला आणि काठावरील बगळे थरथरू लागले. न भूतो न भविष्यती असेच सारे घडू लागले. मनुवादी संस्कृतीचा डाव सारा व्यर्थ केला आणि दीन दुबळ्यांच्या जगड्याला तुझ्यामुळेच अर्थ आला. म्हणूनच बाबा मी नतमस्तक होते तुझ्या समोर, मी नतमस्तक होते तुझ्या समोर. तू दिलेस संविधान रूपी शस्त्र, तू दिलेस संविधान रूपी शस्त्र आणि म्यान झालेल्या तलवारी बिनधास्तपणे नाचू लागल्या. तू दिलेस संविधान रूपी शस्त्र आणि म्यान झालेल्या तलवारी बिनधास्तपणे नाचू लागल्या. जातीभेदाच्या भिंती क्षणक्षणी खचू लागल्या. समता स्वातंत्र्याचा नाद चौफेर घुमू लागला आणि दगडातील देवही तुझ्या पुढे नमू लागला. म्हणूनच बाबा मी नतमस्तक होते तुझ्या समोर, मी नतमस्तक.